कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अजून ना डोक्यावर बसवून घ्या तिला. मी सांगते ना, उद्या ना ती तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे, बघाच तू. दामिनी, हळू, देवघरात आहेस आणि काय झालं, कोणाबद्दल बोलतीयेस? ती तुमची लाडकी मारुती मामांची मुलगी पारू, अहो तिने सजवलंय तुमचं देवघर आणि तेही तुमची परवानगी नसताना. हा हा किर्लोस्कर घरातला नियम मोडल्याचा प्रकार आहे की नाही मला सांगा. तिने काय काम करायचं तुम्ही सांगितलं होतं? काय सांगितलं होतं सांगा मला? किचनचं ना, मग इथं कशाला तिने लुडबुड करायची आहे? नाही नाही, मला ना हे अजिबात पटलं नाहीये. हो तुमचा म्हणजे खुद्द अहिल्यादेवी किर्लोस्करांचा आदेश मोडला तिने. हे किर्लोस्कर घरात अजिबात चालणार नाही. मला माहितीये तुम्ही असं तिला बोलवणार आणि असं बाहेर काढणार ना. त्यापेक्षा मी एक काम करते, मी जाते तिला घेऊन येते, तुम्ही असं बाहेर काढा. थांब. का? आज तिने केलेल्या कामामुळे माझी पूजा खूप छान झाली, खूप प्रसन्न वाटतंय आज इथे. हो तुमचं मान्य आहे मला, पण तिचं काम काय आहे? किचन सांभाळ ना, इथं कशा. तुला नाश्ता मिळाला? हो. ज्यूस? हा. चहा? कॉफी? हो मिळालं ना. याचा अर्थ तिला नेमून दिलेलं काम तिने चोख केलंय आणि हे काम तिने मनापासून केलंय आणि त्याच्यासाठी मी तिला कामावरून काढून टाकू. तू करत नसलेल्या कामातून तुला जरा वेळ मिळाला म्हणजे बघ, हा जर वेळ मिळाला तर पूजेची तयारी कशी करतात हे तूही शिकून घे. जा आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.